सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी आपल्या बरोबर आहे. कुमारजी, कदाचित आपण हे व्हिज्युअल्स बघितले असतील की तासन तास रांगेत उभे राहतात हे भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे एक दोन क्षण तरी का होईना दर्शन व्हावं, मात्र ज्या तऱ्हेनं मगरुरीची त्यांना वागणूक दिली जाते, काय म्हणाले यावर? असं आहे की एखाद्या देवाकडे भक्त जास्त येऊ लागले तर जसं मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीला मार्केट असलं तर जमिनीला भाव वाढले तर दलाल तयार होतात, तसे मध्ये व्यवस्थापन करणारे दलाल तयार होतात आणि त्यांना वाटतं की लोक आपल्यालाच भेटायला येतात. म्हणजे पंढरपूरला हे झालं, पूर्वी बडवे त्याचं डोकं आपटायचे जवळजवळ आणि लगेच काढायचे, कारण त्यांना लवकरात लवकर उरकायचं असतं आणि देवापुढे काय येतं ते घ्यायचं असतं. तर तसाच तिथं मला हा प्रकार वाटला, म्हणजे पुन्हा पुन्हा इतिहास तोच घडत राहतो. देवाजवळ असतात ते असं एक म्हणतात की देवाचं एवढं दगड असून त्याच्यात देवत्व येतं कुठे, आणि मग त्याचं दगडत्व जातं कोणामध्ये, तर त्याच्या शेजारी जो गुरु असतो किंवा बडवा हे असतो बडवे असतो किंवा कोण असतो त्याच्यामध्ये त्या देवातल्या दगडाचं दगड पण जातं. तसं ते हे दिसतंय सगळं भाविकांना ढकला ढकली, म्हणजे भाविकांनी आपल्या श्रद्धे करता तडजोडीच करायला पाहिजेत. मार खायचा, धक्क्याबुक्की घ्यायची, अपमान सहन करायचा, सन्मानाला आपल्या ठेच पोहोचली तरी सहन करायचं, ही सहनशक्ती वाढवली तर त्यांना त्यांची श्रद्धेचं काहीतरी फळ मिळेल, म्हणजे दर्शन मिळेल. ते बरोबर नाहीये. आणि व्यवस्थापन नीट करूनही तुमच्या गणपतीला मार्केट राहू शकतं ना, त्यासाठी काही लोकांना धक्काबुक्की करायची आवश्यकता नाही, नाही तर हळूहळू गर्दी कमी होईल. खरी गोष्ट आहे. धन्यवाद कुमारजी आमच्याशी बोलल्याबद्दल. सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी आपल्या बरोबर होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.